प्रल्हाद जाधव आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला CEO यांनी आमच्या शाळेला शिक्षक द्यावे. आमचा आता जो स्टाफ आहे तो 12 शिक्षकांचा आहे आणि त्यात इंग्रजी आणि विज्ञान आणि गणिताचा हे शिक्षक नाहीत. तेव्हा 8वी शिष्यवृत्ती आणि 10वी MTS आणि बोर्डाची परीक्षेला शिक्षक नाहीत शिकवायला. त्यासाठी आमची मागणी शिक्षकांसाठी आहे. आम्ही दुपारी 1 आलो आणि येऊन आम्ही इथे 3 तास झाले तरी मॅडम इथे उपस्थित नाही. मॅडमची वेळ आहे 3 ते 5 पर्यंत, पण मॅडम इथे कोणीच आम्हाला विचारायला आले काय नाही. फक्त पाण्याची बॉटल दिली आहे एवढंच झाले फक्त. आम्ही मरखेल या गावामधून आलेलो आहे, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाहीत म्हणून आज आम्ही इथे शाळा भरवलेली आहे. आमच्या शाळेमध्ये फक्त 9 शिक्षक वर शाळा चाललेली आहे. आम्हाला 22 शिक्षक पाहिजेत. प्राथमिकला शिक्षक पण नाहीत. प्राथमिकला शिक्षक आहेत पण माध्यमिकला शिक्षक नाहीत. माध्यमिकला एकच शिक्षक आहेत पण ते पण प्रिन्सिपल आहेत. पण त्या प्रिन्सिपलला काहीच होत नाही, पण माध्यमिकला शिक्षक पाहिजे म्हणून आम्ही आज इथं आलेलो आहे. शाळा तिथं भरून तरी काय उपयोग? विषयाला शिक्षकच नाही आहेत, गणिताला शिक्षक नाही, इंग्रजीला शिक्षक नाही, मग शिकायचं तरी काय? मग नुसते शिक्षक नसल्यामुळे मुले तिथं बसून काय फायदा? म्हणून आम्ही इथं आणून बसवलेला. जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. आमची शाळा नावाजलेली शाळा आहे. तालुक्यामध्ये प्रथम म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रथम आलेली लेकरं आहेत. इस्रोमध्ये आमची इथं मुलगी पल्लवी तमलवार नावाची मुलगी इस्रोच्या सहलीसाठी निवड झालेली आहे. एवढे गुणवंत विद्यार्थी आहेत. जिल्ह्यामधून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेली आहे. एवढे गुणवंत विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षकांची पुरवठा करू शकत नाही, तर मग त्याच्यासाठी आम्ही आज इथं शाळा भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या शाळेत किती शिक्षक आहेत आणि आपण किती शिक्षकांची मांग करता? आमच्या इथे विद्यार्थी संख्या 560 आहे. त्याच्या अनुषंगाने आमच्या इथे 22 शिक्षकांची गरज पाहिजे. तर आता फक्त 9 शिक्षकावर शाळा चालू आहे. तर आम्हाला 22 शिक्षक नाही जरी मिळाले तरी त्या विषयानुसार शिक्षक मिळाले तरी आम्हाला समाधान आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.